आसाच पकडू का रे कॅमेरा ठेवला दे रे मला असा आडवा पकडू का उभा पकडू कॅमेरा येईल थांबा कसा दिसते मी आडवा दिसते का उभा बघ रे म्हणत जा जरा लाईव्ह चालू झालं नाही तर तोंडातून आपण शब्द काढू नका प्लीज आडवा मग कसा असा पकडू हे बघ आता बरोबर आहे बरोबर ना हा चल आलो बाबा एकदाचे ज्याला काला थोबरा दिसतो यार ठीक आहे चालेल ते फिल्टर आहेत हां थँक्यू फिल्टर अरे हे कसं जाणार यार छोटा बच्चा आमच्या छोटा बच्चा पासून स्टार्टिंग करतोय मी कारण की छोटा बच्चा झोपला होता आणि मी जेव्हा टीव्ही वरती व्हिडिओ टाकलाय जेव्हा आता हा कोण आहे बघ एकच मिनटं एकच मिनटं लाईव्ह चालू करतो कारण की पप्पाची आई येते थोडं तोंड धुवायला गेले पप्पाची आई मशेरी लावली होती म्हणून तर येते थोड्या वेळात पप्पाची आई जरा थांबा जरा ए तो म्हणजे छोटा बच्चा बरोबर टाईमपास करू ए छोटा बच्चा तू छोटा बच्चा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार केला बच्चानी छोटा बच्चा ना तू छोटा बच्चा ना हा चल पप्पी दे पप्पी दे पप्पी दे टक्कर लागली टक्कर तुमच्याकडून सॉरी माझ्याकडून गोडगोड पापा सगळ्यांना तिला फिल्टरच्या मायला जात नाही तो फिल्टर काय रे बरोबर आता गेला मानगावला नाही येणार आहे मला वाटतं कुठे पप्पा जाणार महाड ना नरवण महाड नरवण असं रत्नागिरी असं काय रत्नागिरी नाही आपलं मानगाव साईडलाच आहे अच्छा ओके 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 आपण पण कधी गेलो नाही त्या साईडला लास्ट टाइम गेलो होतो 2-4 वर्ष पहिला बाकी कशा आहात तुम्ही सर्व कसे आहेत मजेत आहे ना बोलाय काय बोलताय तुम्ही सर्वांना नमस्कार माझा सर्वांना आशीर्वाद माझ्या बाबूने पण नमस्कार केलाय नमस्कार करा बच्चा काय बोलताय कसे आहे तुम्ही छोटा काय रे ताई कुठे आहेत अरे हा यार मला वाटलं की असं तेच बोल असं कसं चाललं असंच पाहिजे असंच पाहिजे हाय अजून पुढे काय तुम्ही सगळे कसे आहात मला वाटलं हे विचारते का बोलते चल घे मेकअप फिल्टर नाही सगळ्या फोड्या देतात चालेल ना त्याच्यात काय ओरिजिनल आहे बाई काय बोलते आई वेदांत बघ सर्व बघतात बाबू हे छोटा बच्चा हे छोटा बच्चा टी शर्ट वरती घे छोटा बच्चा टी शर्ट गरमी होते ना म्हणून पातळच हलका फुलका पेनवले छोटी बच्चीला दुनियाची घाई तुला त्याला नुसता मोबाईल पाहिजे मोबाईल छोटी बच्ची हो क्या हा छोटी बच्ची हो छोटी बच्ची बोलल्यावर बच्चा लगेच हे छोटा बच्चा हे छोटा बच्चा माझा छोटा बच्चा तिकडे बघ तिकडे बघ छोटा बच्चा ना तू अरे नाही तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत उद्या गावाला कारण की आमची पप्पांची आई आहे हे बघा मी तुम्हाला भेटून देतो हाय तर आमची पप्पांची आई आहे पप्पांच्या आईने नवस केलं होतं की संजोगचं लग्न होऊ देत हे नाही 2019 आणि माझं लग्न झालं लग्नाच्या नंतर आम्हाला नवस फेडायला जायचं तेवढ्या 2 वर्ष लॉकडाऊन तुम्हाला तर माहीतच आहे तर उद्याचा मुहूर्त निघालाय जायचा पप्पाच्या आई कल्याणवरून आले आई तू नवस केला होतास हो नवस केला होता मी संजोगचं लग्न होऊ दे मी तुमची खंडनारायणी वटीवर मग जायचंय ना उद्या गावाला जायचंय उद्या म्हणून तर आले मी कल्याणवरून इकडे तर पप्पांच्या एक कल्याणवरून विरारला आले इथे आणि उद्या आम्ही जाणार आहोत थेट महाड रायगड साईडला तू येणार आहेस ना हो मग अरे हा बरोबर इला तर घेऊन छोटा बच्चा हा मी नको येऊ नाही या नाही या तुझ्यासाठीच तर नवस केला होता तोच फेडायला चाललंय ए छोटा बच्चा ए छोटा बच्चा माझ्या छोटा बच्चा कुठे चालला ग कुठे चालला पोट बेटा कुठे चालला तू
छोटा बच्चा, छोटा बच्चा तू ऐकर ऐकर, हाय हाय। तर मित्रांनो, तुम्ही ह्या आता मी व्हिडिओ पोस्ट केला होता थोड्या वेळा पहिला, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, छोटा बच्चा कसा फुटबॉल खेळतोय तो। तर चला आता मी तुमच्याबरोबर थोडंसं बोलतो, बघू मला कोणाकोणाचे मेसेज येतात, मेसेजचा रिप्लाय करू। परत एकदा मेसेज करा, कारण की खूप मेसेज खूप वर गेलेत। कसे आहात तुम्ही सर्व? आम्ही सगळे फिट अँड फाईन आहे, तुम्ही कसे आहात? नितीश भाऊ कसे आहात? हाय कविता पाटील मॅडम, रायगडमध्ये आमच्याकडे ॲक्च्युली मी कसं तरी कामातून सुट्टी घेऊन आलो आहे, तर 2 दिवस ते गोंधळ होतं। सुजल अगोदरच जाऊन बसलाय तिकडे 3-4 दिवस अगोदर, तर आम्ही लोक उद्या सकाळी जाणार आणि परवा सकाळी तिथून निघणार, तर आम्हाला कुठे जायला मिळणार नाही, कारण कामाची सुट्टी नसते आम्हाला। आणि आमची आजी पण कशी एकदम अचानक भयानकमध्ये, आजीच्या लक्षात होतं बरोबर की आम्ही जाणार आहोत, आणि आजीला आम्ही पहिलाच सांगितलं होतं 10-15 दिवस अगोदर। तर आमची आजी आली आहे इथे। काय आई आली आहे आज इकडे? तू आलीस तर काय लेखी, नवीन काय? नवीन काय नाही, मला गावाला जायचं। गावाला जायचंय ना, नातवाचा नवस फेडायला। आता 100 वेळा तेच नको, एकदाच। तर आम्हाला जायचंय परत जॉब वरती, जसं आम्ही गावावरून आलो तेव्हा, नाहीतर आम्ही सगळीकडे फिरलो असतो, तुम्हाला भेटायला आलो असतो आम्ही सगळे। ज्या वेळेला आम्ही जॉब फ्री होऊ, थोडा रिलॅक्स होऊ, तेव्हा नक्की येऊ आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटायला। आम्ही जेवलो, आम्ही ऍक्च्युली 9-9:30 जेवतो आणि 10 स्लीपिंग झोपून जातो डायरेक्ट। अच्छा छोटा बच्चा, अरे बरं छोटा बच्चा ऐकाय नाही मागत आहे, छोटा बच्चा तू उभा राहतो, तू ए बच्चा उभा राहतो, तू वेदान उभा राहायला आम्ही नाही। तर मित्रांनो, छोटा बच्चा असाच वळवळ करत असतो आणि एकटा उभा राहायचा प्रयत्न करतो आणि खूप वेळा खाली पण पडतो। छोटा बच्चा नमस्कार सगळ्यांना, नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, स्ट्रॉंग संजोग फॅमिलीकडून नमस्कार, आणि असंच पाहिजे कडून पण, असंच पाहिजे। काय तिकडे घ्या ना, तो बघतो। ए छोटा बच्चा बघतो ग, छोटा बच्चा छोटासा बच्चा आहे रे, छोटा बच्चा पण व्हिडिओ बघतोय, कारण की तिथे व्हिडिओ चालू आहे। हे बघा, सागर भाऊने व्हिडिओ लावलाय, तर छोटा बच्चा तो व्हिडिओ बघण्यामध्ये गुंग आहे तिकडे, आहे ना बेटा? पप्पा कुठे कुठे दिसतोय मला? छोटा बच्चा लय शाणा आहे। तर मित्रांनो, आम्ही एक व्हिडिओ बनवला होता राजश्री ताईंबद्दल, त्यांच्या तब्येतीबद्दल, त्यांना सपोर्ट करा ह्याबद्दल। मंदार भाऊंसाठी पण व्हिडिओ बनवला होता, मंदार भाऊची पण तब्येत थोडीशी डाऊन असते, एनर्जी लेवल कमी असते, म्हणून त्या हिशोबाने व्हिडिओ बनवला होता। तर खूप खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचं, की आम्ही सांगतो तुम्हाला आणि तुम्ही खरंच त्यांना सपोर्ट करता, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। काय हो, बरोबर आहे, असंच आशीर्वाद देत जावा सर्वांना, आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही सर्वांना द्या। आज काही आवाज नाही येत आहे, येतोय ना? हां येते। तर मराठीमध्ये मेसेज करा, मराठीमध्ये मेसेज करायला मी आहे ना, खूप मोठी फॅमिली मेंबर आहे मी दादा अगबाई। थँक्यू। प्रतिभाताई इथेच आहे, आता मी प्रतिभाताईकडेच असं ठेवणार, पण प्रतिभाताई बोलते माझ्या चेहऱ्याला फोरे आल्यात, तर माझ्याजवळ जास्त कॅमेरा घेऊ नका। हे घे, बोला तुम्ही। नाही बोल, काय बोलते? बोला तुम्ही। आज तर तूच बोलायचं, चल। नाही बोल, आईकडे द्या। बोला। कोणाचा फोन वाजलाय? गुजरातला या सर्व येऊन पप्पा जायचं आहे, कट करा ये आई बोल। हा बोला, काय बोलताय? आई कशा आहात तुम्ही? आम्ही बरे आहेत, तुम्ही कसे आहेत? बाकी काय बोलताय? सर्वांना मजेत आहेत का सर्व? अरे ती शेंडी कशाला बांधली मोबाईल? ऍक्च्युली खरंच मोबाईलला नेटवर्क नाही, म्हणून हा शेंडा मी ओपन केल्यावरती एकदम कडक मध्ये। शेंडी बांधली म्हणून नेटवर येतोय, तरी शेंडी वरतीच आहे बांधलेली। बाकी काय बोलताय सर्व? मजेत की नाही? असेच हसत राहा, लाईक करत राहा। बाकी आईचा फोन आलाय, पप्पांच्या आईचा। तर
आई कशा आहात? हो मी बरी आहे. तू कशी आहे का? आता मुलगा आहे का मुलगी आहे का माहिती नाही मला. तुम्ही बरे आहेत ना? तर आम्ही आता गावाला चाललो आहे माडला. प्रतिभा बोलल, प्रतिभा बोल बोल बोल. कुठे चाललोय? गावी चाललोय. कोणाच्या? सुजलच्या गावी चाललोय. सुजल कोण आहे? भाचा. आणि कुठल्या गावी चाललीस? महाडला. कशाला? नवस फेडायला. कोणता? तो आईने मागितलेला, पप्पाच्या आईने. तो कोणासाठी? तुमच्यासाठी. का? बायको भेटली पाहिजे चांगली. घर में चिपकली है, हाँ है, कौन सी है, नाराय की मादा है, तो पिक्चर मतलब डायलॉग है, तब से सब चालू होता. छोटा बच्चा, ये छोटा बच्चा लेते क्यों नहीं जरा? मला पण नरवनला कार मामा काय? अरे मला पण सपोर्ट कर मामा. दादा ये छोटा बच्चा, छोटा बच्चा ले इधर, छोटा बच्चा ले इधर, छोटा बच्चा ले इधर, ले शाना बनता छोटा बच्चा है. छोटा बच्चा उभा राहायला, छोटा बच्चा उभा राहायला. आम्ही नाही पाहिला वेदान उभा राहायला. हे बच्चा आम्ही नाही पाहिला. आमचा छोटा बच्चा उभा राहतो डोलत डोलत, है ना? हे बच्चा डोल डोलते वाऱ्यावर, बाय माझी डोल डोलते वाऱ्यावर. छोटा बच्चा उभा राहतो वेदान उभा राहायला. हाले डुले हाले डुले हाले डुले. ऍक्च्युली वेदान भाऊ पण आपला प्रतिभा सारखा हाले डुले आहे, है ना प्रतिभा? हो मग छोटी बच्ची आहे ना ती तुमची. अरे छोटा बच्चा बसला, तू बसला बेटा खाली. बसला तू बेटा खाली. तू कर बेटा, तू कर. ए बच्ची आमच्या सारखा अरे वा वा वा, लय शान आहे. लोकांसमोर तो काय ऍक्टिंग करत नाही आणि मला लय शान. नमस्कार नमस्कार. मेसेज वाच. हाय वेदांत. वेदांतला मेसेज आला म्हणून वेदांतला दाखवतो, जाऊ दे. ऍक्च्युली खूप जण मला मेसेज करतात इंस्टाग्रामवर आणि बोलतात, अरे दादा आम्ही इंस्टाग्राम यूज नाही करत, आम्हाला काय माहीत नाही यूज करायचं, कारण की ते कधी इंस्टाग्राम वगैरे यूज नाही करत. तर ते लोक मला मेसेज करतात इंस्टाग्राम डाउनलोड करू, अरे दादा आम्हाला बोलायचं आहे आईबरोबर. तर खूप सारे मेसेज येतात, तर सगळ्याच मेसेजचा रिप्लाय नाही करू शकत आपण. तर तुम्ही फक्त एक मेसेज करून ठेवा इंस्टाग्रामवरती मला फॉलो करून, की दादा आईबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलायचं, तर नक्की मी तुम्हाला आईबरोबर व्हिडिओ कॉल बोलून देईल. फक्त असा मेसेज करा की दादा व्हिडिओ कॉलवर आईबरोबर बोलायचं आहे, हाय हॅलो कसं आहे वगैरे असं बोललं, तर असं वाटतं की खूप सारे मेसेज एकसारखे असतात आणि आईबरोबर बोलायचं आहे म्हटलं की असं वाटतं की हा ठीक आहे, चला इम्पॉर्टंट आईबरोबर काहीतरी बोलायचं आहे. तर तुम्ही खरंच इंस्टाग्रामवर मेसेज करा, आपण नक्की बोलू. आता आई आता मेसेज वाचते. जेवण झालं का? हो जेवण झालं. लाईक केलं. हो थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल. अरे बाबा एवढी इंग्लिश तर बोलते, थँक्यू थँक्यू. अजून तुला काय समजायचं? दादा रायगडमध्ये मला रायगडमध्ये सोन्याचं गणपती आहे. आई बोला ना, काय बोलू बेटा सांग. हे मेसेज फास्ट फास्ट जातात ना, तर समजत नाही लवकर लवकर बोलायला. आई बोला ना, काय बोलू लेका सांग ना. अरे आई म्हणजे काहीतरी बोल, त्यांना कुठे विचारते काय बोलू. ते तर असंच बोलणार, आई बोला काहीतरी, म्हणजे काहीतरी सांग, तुझ्या सुखादुःखाच्या गोष्टी सांग लेकी. सुखादुःखाच्या गोष्टी सर्वांना सपोर्ट करावो, सर्वांना सपोर्ट. शेंडी एक नंबर आहे आई. काय दादाची शेंडी एक नंबर दिसते. ऍक्च्युली शेंडी यासाठी बांधली, कारण की जेव्हा शेंडी नाही बांधत तर नुसतं केसांचा असा झुब्बा दिसतो. वन साइड शेंडी बांधली कायदेशीर. थँक्यू. मी आत्ता आहे मला बोलायला तुमच्या सोबत. हा का ते मला बरोबर वाचायला येत नाही ना, मला तुमच्या घरी यायचं आहे. मला तुमच्या घरी यायचं आहे. हो या नक्की या. आई कशा आहात? मेसेज फास्ट फास्ट मला लवकर लवकर वाचायला येत नाही. वेदांत छोटा बच्चा छोटा बच्चा आई बोल काय बोलते बाकी विशेष काय नाही बोल तू फोन तर ठेव
काय बोलताय? सुजल सुजल नाही दे, गुजरात लिहिले गुजरात. अग काय आई तू पण ए बच्चा, कशी येणार काय? तर मित्रांनो, आम्ही इथून अर्टिका गाडी केली आहे आणि विरारवरून आम्ही थेट डायरेक्ट जाणार आहोत महाडला अर्टिका गाडीने. तर आम्ही 6-7 जण आहे, पप्पा आम्ही, रोहिणी लोखंडे, शीला लोखंडे, शीला लोखंडे, शीला. बाकी काय बोलता तुम्ही, चला बोला बोला, काय बोलायचंय तुम्हाला? आई बोलायचं आपल्यालाच आहे. हो मी बोलते ना तुमच्या बरोबर, काय बोलू. सुजल अगोदर 3-4 दिवस अगोदर महाडला गेला आणि छोट्या बच्च्याची घाई बघा. ए बच्चा, ए बच्ची, ये अगो बच्चा, छोटा बच्चा, छोटा बच्चा झोपे दे. भलतीकडेच बघते छोटा बच्चा, मला वाटतं बच्च्याला काहीतरी दिसलंय तिकडे, बॉल वगैरे आहे तिथे ठेवलेला, खेळणी आहेत बच्च्याची. चल या पप्पाकडे जा. ए जडा बच्चा, ए जडा बच्चा, तो सागरकडेच बघतोय. नवीन माणसाकडे बघतात ते लोक. नाही त्याचा खूप फोन आहे ना, हो भेटायचं आहे नक्की या. पप्पाचे तू काय बोलतेस सांग, बोला काय विशेष. आता काय बोलू काय बोलू, आता आई कल्याणला होती, आता कल्याण बारक्या लेकाकडे, आता मोठ्या लेकाकडे आले, नातो खाले इराला, इराल नाही, इराल नाही, बोल बोल, वी विराळ, बोल वी, बोल वी रा विराल, विराल नाही, ओ विरार र बोलायचं, विरार विरार. आई तू बोल विरार जरा, विरार. अरे वा येत रे तुला विरार. छोटा बच्चा का करतो बच्चा, छोटा बच्चा काय, किती धावपळ चालली छोट्या बच्च्याची, किती धावपळ चालू तिकडे चाललंय. छोटी बच्ची टकली बच्ची, शान्या आता काय बाल्कनी मध्ये जाणार तू डायरेक्ट? जरा टंगडे टाकायला होते. तर मित्रांनो, आता वाजलेत 11 आणि आम्ही खरंच 10 झोपतो, कारण की मी सांगितल्याप्रमाणे 10:30 तुमच्या भेटीशी येणार आहे, तुम्हाला तुमच्याबरोबर बोलणार आहे, त्या हिशोबाने मी 10:30 लाईव्हवरती आलो आहे. उद्या सकाळी आम्हाला जायचं लवकर, छोट्या बच्च्याने मारलाय टन तिकडून इकडे. ये बच्चा, या या, ए बच्चे, या गा बच्चे. तर आता आम्ही झोपतोय, कायदेशीर झोपणार आहे आम्ही आता, आणि उद्या सकाळी 6 उठून डायरेक्ट जायचंय. त्याच्यामुळे हा ब्लॉग मी, हा जो लाईव्ह सेशन आहे तो मी इथेच थांबवतो. आणि खरंच असं वाटतं की अजून बोलावं तुमच्याबरोबर अजून 1-2 तास. बघा सत्य आहे, वेदांत भाऊ शिंकला आपला, असं वाटतं 1-2 तास बोलायचं आहे, पण काय करणार, आम्हाला पण जायचं आहे उद्या गावाला, उद्या येऊन परत परवा यायचं आहे, परत परवा कामावर जायचं आहे. त्या हिशोबाने हा लाईव्ह मी इथेच थांबवतो. आणि तुमच्या मॅसेजचा रिप्लाय दिला असेल, नाही दिला असेल, त्याच्यासाठी क्षमा करा, काही चुकलं असेल तर. आणि घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.